सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात नागस भिवघाट रस्त्यावर एका वळणाच्या खालील बाजूस 10 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेह शेजारी तेलाचा रिकामा कॅन आढळून आला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागानं योग्य तपास करून 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. शेजारील कर्नाटक राज्याच्या सीमेवर बेपत्ता असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली असता विजयपूर कर्नाटक इथल्या गोलघुमट पोलिसांमध्ये 9 फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली. यानुसार फिर्यादी अमिना शरीफ गणवार राहणार विजयपूर यांना मयताच्या वस्तू फोटो दाखवला असता त्यांनी त्यांचा पती शरीफ असल्याचं ओळखलं. तपास केला असता रफिक मोहम्मदपूर याने साथीदाराच्या मदतीनं मयताच्या पत्नीवर असलेलं प्रेमसंबंध आणि पैशाच्या कारणातून खून केल्याचं उघड झालं. रफिक यानं सांगितलं की शरीफ हसन साहब गणवार या साथीदारांच्या मदतीनं विजयपूर कर्नाटक इथं मारहाण करून छातीवर चाकूने वार करून खून केला. प्रेत महाराष्ट्रातील नागस कराड रस्त्यावर घाटात आणून डिझेल ओतून पेटवून दिल्याची माहिती दिली. रफिक मोहम्मदपूर वयवर्ष 32, यासिन अनवर बल्लारी वयवर्ष 30, मोहसिन अनवर बल्लारी वयवर्ष 28, अलाउद्दीन मेहबूबसा बावरची वयवर्ष 27 राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा कोणताही तपासाचा धागा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून संशयिताच्या मोजक्या आवळल्या आहेत. याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.